महोत्सवाच्या निमित्ताने मांजरी येथे घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. विनायक दाभोळे यांनी यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. अब्दुल लाडच्या सचिन खोत यांनी दुसरा क्रमांक, तर अब्दुल लाडच्या बाबू मोळे यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत कर्नाटकासह महाराष्ट्रातील 14 गाड्यांचा सहभाग होता. शर्यतीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग माने यांच्या हस्ते कमिटी सदस्य पिंटू भिरडी, नागराज नाईक, संभाजी सुडके, प्रमोद माने, चेतन कांबळे, संतोष कोकणे, मंजुनाथ माने यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आलं. या शर्यती पाहण्यासाठी परिसरातील शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या उत्साहात आणि भव्यतेमध्ये या स्पर्धा पार पडल्या. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.